मला लहान बालकलाकारांनी अति सुंदर किल्ले बनवलेले बघायला मिळतील या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मी जाण्यासाठी. चला तर तो व्हिडिओ बघू. पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सह सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अफजल गुरुज म्हणजे इथेच महाराजांनी अफजल खानाला मारले होते आणि त्याची शिर रायगड किल्ल्यावर जिजाबाईंना दाखवण्यासाठी नेली होती. इथून पाठवून आल्यावर इथे येते नुई या तलाव. नुई या तलावच्या पुढे येते हनुमान मंदिर. हे हनुमान मंदिर समर्थांनी बांधले समर्थांनी बांधलेले आहे महाराजांचा पुतळा. इथे महाराजांचा घोड्यावर बसलेला एक पुतळा आहे. हा घोडा पुढचे दोन पाय वर करून उभारलेला आहे. याचा अर्थ लागतो की महाराजांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला आहे. तिथून पुढे आल्यावर इथे आहे यशवंत गुरु. यशवंत गुरुच्या पुढे आल्यावर इथे आहे सावित्री दरी खूप खोल आणि घनदाट आहे. आल्यावर आहे लोक सुद्धा आले होते तेव्हा आणि ब्रिटिश लोक सुद्धा आलेले होते तेव्हाच इथे एक ब्रिटिश अधिकारी थॉम्सन सुद्धा होता. त्याला प्रश्न महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली तेव्हा त्या थॉम्सनला प्रश्न पडला हा भला मोठा हत्ती महाराजांनी रायगडावर कसा काय आणला. त्यावर थॉम्सन गप बसला नाही. तो एका मावळ्याजवळ गेला आणि त्या मावळ्याला प्रश्न विचारला. मित्रला एक प्रश्न विचारला. त्यावर मावळा म्हणाला विचारा की. त्यावर थॉम्सन म्हणाला हा भला मोठा हत्ती रायगडावर महाराजांनी कसा काय आणला. त्यावर महाराज म्हणाले अरे सोप्पा. त्यावर मावळा म्हणाला अरे आम्हाला माहीत आहे पण आम्ही तुला सांगू शकत नाही कारण आमचा एक गुपित आहे. थॉम्सनचा नाईलाज झाला. तो एका फुलच्या मावळ्याजवळ गेला आणि त्याला पण तोच प्रश्न विचारला मित्रा हा भला मोठा हत्ती रायगडावर महाराजांनी कसा काय आणला. त्यावर मावळा म्हणाला अरे आम्हाला माहीत आहे पण आम्ही तुला सांगू शकत नाही कारण आमचे एक गुपित आहे. तो गप असला नाही. तो थेट महाराजांजवळ गेला आणि महाराजांना म्हणाला महाराज तुमचा राज्याभिषेक सोहळा अतिशय दिमागदार झाला पण मला एक प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला विचारू शकतो का आणि त्याचे उत्तर तुम्ही देणार अशी माझी अपेक्षा आहे. त्यावर तो थॉम्सन प्रश्न विचारतो. त्यावर थॉम्सन प्रश्न विचारतो हा भला मोठा हत्ती तुम्ही रायगडावर कसा काय आणला. त्यावर महाराज म्हणतात अरे सोप्पा आहे की चालवीत आणला. अहो चालवीत कसा आणला. तिथे वाऱ्याला तर यायचं म्हणलं तर दहा वेळा विचार करावा लागतो. तर हा भला मोठा हत्ती बलाढ्य हा हत्ती तुम्ही रायगडावर कसा काय आणला. त्यावर महाराज म्हणतात अरे रायगडाचं बांधकाम 1656 सुरू झालं. त्यावेळीच आम्ही आणताना आम्ही दोन हत्तीची पिल्लं आणली होती. आणि त्यावर थॉम्सन म्हणाला पण ती पिल्लं मेली असती तर. त्यावर अरे ती पिल्लं तर कधीच मेली. त्यांची ही दुसरी पिल्लं कारण आम्ही आणतानाच एक नर आणि एक मादी आणली होती. हे आहे शिवरायांची दूरदृष्टी. हे आहे शिवरायांची दूरदृष्टी. महाराजांची
शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. नक्कीच जर व्हिडिओ जर आवडला असला तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, का की तुम्हाला आणखीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर अनेका व्हिडिओमध्ये परत भेटू.